आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बेटक्याचा श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस प्रारंभ 26 रोजी यात्रेचा मुख्य दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन बेटक्याळी येथील समस्त ग्रामस्थ व धनगर समाजाचे जागरूक आराध्यदैवत श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा गुरुवारी पंचवीस ते शनिवारी होत आहे पहाटे समाज व ग्रामस्थांच्या वतीनं अभिषेक व महापूजा बांधण्यात आली सायंकाळी निशान चढवण्याचा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता विठ्ठल बिरदेवाची पालखी ग्रामदैवत सिद्धेश्वर देवालयाकडे आंबिल कलशासह रवाना झाली रात्री आठ वाजता शमनेवाडी येथील बिरेश्वर पालखी पट्टणकडोली येथील पुजारी व परिसरातील वालंग्यांचं आगमन होणार आहे रात्री नव वाजता पारंपरिक ढोलवादन हेडम खेळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही पालखींच फटाक्यांच्या आदशबाजीने ढोलांच्या गजरात भंडाऱ्याच्या उदरणीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे रात्री मिरवणूक मंदिरात आगमन होताच पालखी व पुजारी यांना मानपान आहेर करण्यात येणार आहे रात्री महाप्रसाद वाटप झाल्यानंतर गावकरी मंडळींकडून धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवारी दिनांक सव्वीस यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी परिसरातील भाविकांनी सकाळी देवदर्शन करून नैवेद्य श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम वाजता दूध कलश मिरवणूक ढोल वादन व वा दुपारी महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे रात्री दहा वाजता रामनगर येथील धनगरवाड्यात हेगेरेश्वर गायन संघ सिंदगी व अमोक सिद्धेश्वर गायन संघ कुरघोट्टी यांच्यातील पुरुष महिलांमध्ये थेट धनगरी कन्नड ओव्यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी कर तोडून व पालखी भेटा यात्रेची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाकडून देण्यात आली आहे महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आर्घे